नमस्कार मुलांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत लेखन कौशल्य। लेखन कौशल्यासाठी कोणकोणत्या नियमांचे पालन करणे आपल्याला आवश्यक आहे ते बघणार आहोत। मुलांनो, दहावीच्या अभ्यासक्रमामध्ये खरं तर संस्कृत भाषेचे सर्व व्याकरण तुम्ही आतापर्यंत शिकलेले आहात। कारक प्रकरण, कारक प्रकरणात आपण बघितले शब्दरूपे कसे तयार होतात, त्यानंतर क्रियापदरूप म्हणजे लकार, त्यात आपण बघितले क्रियापदरूपं कशी तयार होतात, वाक्यरचनेमध्ये कशी वापरली जातात, हे त्या त्या प्रकरणामध्ये आपण शिकलेलो आहोत। त्याचाच आढावा आपल्याला लेखन कौशल्यामध्ये घ्यायचा आहे। लेखन कौशल्यात 3 प्रश्न एकमेकांना और तुम्हाला विचारले जातात, त्यात आहे चित्रवर्णन, संवाद लेखन आणि निबंध लेखन। त्यापैकी 2 मी इथे दाखवते आहे, चित्रवर्णन आणि संवाद लेखन। हे दोघं एकमेकांना और असतात, दोघांपैकी आपल्याला एक लिहायचं असतं, जे तुम्हाला सोपे वाटेल ते तुम्ही तयार करावे। तर चित्रवर्णन आणि संवाद लेखन दोघांसाठी जे मुद्दे आपल्याला लक्षात घ्यायचे ते मुद्दे मी इथे काय लिहिले। पहिला सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आपल्याला वाक्य तयार होते ते 3 शब्दांनी, कर्ता, कर्म आणि क्रियापद। कारकामध्ये शिकलो आहोत आपण, कर्त्याची नेहमी प्रथमा विभक्ती असते, कर्माची नेहमी द्वितीया विभक्ती असते, क्रियापदरूप नेहमी कर्त्यानुसार वापरले जाते। ह्या नियमांचे पालन करूनच वाक्यरचना तयार झाली पाहिजे। कर्ता प्रथम पुरुषी असेल तर क्रियापदसुद्धा प्रथम पुरुषी, कर्ता उत्तम पुरुषात असेल तर क्रियापदसुद्धा उत्तम पुरुषामध्ये तुमचे आले पाहिजे। म्हणूनच कमीत कमी शब्दांचे वाक्य आपण तयार करावेत, ह्या 3 शब्दांमध्ये, कर्ता, कर्म आणि क्रियापद। उदाहरण मी इथे घेतलं, एक बालक पुस्तकं पठती, या वाक्यामध्ये कर्ता आहे बालक, म्हणून तो आहे प्रथमा विभक्तीमध्ये देवह प्रमाणे। जर मी इथे अहम घेतलं असतं म्हणजे कर्ता झाला असता उत्तम पुरुष आणि मग क्रियापद इथे आलं असतं पठामी, अहम पुस्तकं पठामी, यानुसार कर्त्यानुसार क्रियापदरूप अशी वाक्यरचना तुमची आली पाहिजे। संवाद लेखनामध्ये साधारणपणे संवाद लेखन कोणात होते, आपल्यात आणि समोरच्यात। आपल्यात आणि समोरच्यात संवाद होताना त्यामध्ये कर्ता मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुषच असणार आहेत, म्हणून तिथे क्रियापद त्याच पुरुषाची आली पाहिजे। संवाद लेखनामध्ये ही काळजी तुम्ही घ्यायची आहे। त्यानंतर चित्रवर्णनासाठी एक महत्त्वाचा मुद्दा, वाक्यरचनेमध्ये क्रियापद ही लट लकारस्य क्रियापदानाम उपयोग, नेहमीच लट लकाराचीच असली पाहिजे। भूतकाळ भविष्यकाळ चित्रवर्णन करताना चालणार नाही। वाक्ये बहव शब्दा न अपेक्षिता, खूप मोठ्या शब्दांचं भलं मोठं वाक्य अपेक्षित नाही। खूप विशेषणे घ्यायची, तर चित्रात तुम्हाला जे दिसतं आहे तशीच वाक्य तयार करा। उदाहरणार्थ आपलं पाठ्यपुस्तकातलं पहिलं चित्र, कृषक शेतीचं चित्र आहे, कृषक काय करतो आहे। चित्र वर्णन करताना मनातल्या मनात आधी मराठीत प्रश्न तयार करा की चित्रात काय काय आहे, चित्रात कोण काय करतं आहे, चित्रात किती जण आहेत, कोणाजवळ काय आहे। याप्रमाणे वाक्य जर तुम्ही मराठीत तयार करून घेतले आणि त्याची 5 वाक्य तयार केली तर चित्रवर्णन आपल्याला सोपं जातं। मग शेतकरी काय करतोय, चित्रामध्ये काय करताना दिसतोय, शेत नांगरतोय, तर कृषक क्षेत्रम वपती झालं आपलं 3 शब्दांचं वाक्य तयार। तर तुम्हाला शब्द मंजूषा पुस्तकात दिलेली आहे, पेपरमध्ये पण दिलेली असणार आहे, त्यातले शब्द योग्य रूपामध्ये बदलवून तुम्हाला वापरायचे आहे। जर शेतामध्ये 2 शेतकरी राहिले असते तर कृषक शब्दाचं द्विवचन तुम्ही वापरलं असतं कृषकौ, आणि वपती क्रियापद तुम्ही द्विवचनात वापरलं असतं वपतः। याप्रमाणे तर या नियमांचे पालन करून वाक्यरचना करावी। चित्रात जे दिसतं त्याप्रमाणे प्रश्नावली जर तुम्ही मनातल्या मनात करून घेतली तर वाक्यरचना पटकन तयार होतात। विशेषण रूप जर तुम्ही घेत असाल वाक्यरचनेमध्ये, तर उदाहरणार्थ झाडे आहेत, झाडे कशी आहेत, मोठी की छोटी, असं काही विशेषण तुम्ही घेत आहात मंजुषेमध्ये दिलेलं नसताना जर तुम्ही घेत आहात तर ते विशेषण रूप तुमचे विशेषानुसार आले पाहिजे। म्हणजे विशेष्य पुल्लिंग असेल तर विशेषणसुद्धा पुल्लिंग, विशेषण विशेष स्त्रीलिंग असेल तर विशेषणसुद्धा स्त्रीलिंग, यानुसार ती वाक्यरचना आली पाहिजे। उदाहरणार्थ चित्रे उन्नत वृक्ष अस्ति, उन्नत वृक्ष, उन्नत शब्द मी घेतला आणि अनेक वृक्ष आहे तर
उन्नतः वृक्षः सन्ति. तर जर शब्दमंजुषेमध्ये दिलेलं असेल विशेषण तर ते सुद्धा वापरताना तुम्हाला विशेष्यानुसारच वापरायचं आहे. मंजुषेमध्ये शब्दरूप जशी वाक्यरचनेत अपेक्षित आहे तशी दिलेली नसतात, आपल्याला ते शब्दरूप बनवावे लागतात. तर हे मुद्दे तुम्ही चित्रवर्णन आणि संवाद लेखन करताना लक्षात घ्यायची आहेत.